त्याच्या हाईटच्या उंचीच्या याच्यावर शिकार करतो, 2 ते 3 फुटाची उंचीची शिकार करतो लहान मुलांना सांभाळ. बरं सर, पाण्याचं पाणी भरणार जे आता जात आहे शेतकरी, समजा तुम्ही गाणं लावलं समजा कदाचित, त्याला बचाव करण्यासाठी काय काय उपाययोजना? त्याच्या उपाययोजना हेच आहे आपल्याला का बाबा आपण वाफाला हे करतो तर चालतं फिरतं थोडंसं खकारणं किंवा दांगडू करणं हा हुकल, म्हणजे जेणेकरून त्या माणसाला हे होऊन जाईल, त्या बिबट्याला आभास होईल का कोणीतरी मनुष्य येतोय, तो आपली जागा हा चेंज करून टाकतो तो. काही तर कोणी माणसाचा भास होतोय बा, किंवा मोबाईलवरती गाणे लावणे, मोबाईलवरती गाणे लावलं त्याला असं वाटतं की कोणी 1 पेक्षा 2 तरी माणसं जास्त आहे, भजन वगैरे कीर्तन लावतात जसं की 4-5 माणसाचा आवाज येतो ना त्या भजन गाण्यामध्ये, तर असं वाटतं का किती 4-5 माणसं येतो, तो आपली जागा दिशा चेंज करून घेतो तो. तर शक्यतो आपल्या जनावर याच्यावर अटॅक माणसावर करतच नाही तो, कारण तिची शिकार मी तुम्हाला पहिलेच बोललो का ते 2 ते 3 फुटाच्या अंतरावरती तिची शिकार राहते. कदाचित त्याला अटॅक कधी होतो का, माणूस चुपचाप आहे, चुपचाप बसलेला आहे आणि खाली वाकून काम करतोय, वाकून त्याला असं वाटतं की तरी शिकार आहे किंवा कुत्रा आहे. 4 पायाची शिकार आहे ना तिची, 2 पायावर कधीच शिकार करणार नाही बिबट. 2 पायावर उंच जनावर असला कधीच नाही, एखादा बैलावर जनावर जेव्हा होतो ना अटॅक, तो बसलेला राहतो आणि झोपेल राहतो, त्यावेळेस तो पाठीमागून येऊन फाटका मारतो, जसं वळला जनावर का तो नरडा धरतो, आणि नरडा धरल्यानंतर काय होतं का त्याला रक्तच निघतो. तर हे रुमाल जे उपरणं मी म्हणलं जसं का रात्रीच्या वेळेस तुमचं उपरणं दे इकडं, तसं हा उपरणं आपण गळ्यात असं करून बांधतो, फक्त असं टाकतो. कदाचित समजा आपल्यावरती हल्ला झाला आणि त्यानं धरलं, त्याची जबान इतकी सेन्सिटिव्ह राहते का तो लगेच सोडून देणार, वाचेल का त्याला हे उपरण्यामुळे जबान कपड्याचा लगेच लगेच सोडून देतो. कारण आजपर्यंत जेवढ्या बी घटना झालेल्या आहे, जेवढं ज्याच्या गळ्यात उपरणा दुपट्टा साडीचा पदर हे पूर्ण वाचलेले आहे, ज्याच्या गळ्यात नाही आहे ते समजा हे झालेले आहे घटना झालेली आहे, अशा दुर्घटना झालेल्या आहेत, त्याच्यामुळे हा गळ्यात उपरणं वगैरे रात्रीच्या वेळेस. जेवणाचा डबा वगैरे शेतात नेला चालतो का, काही वासनं वगैरे जेवणाचा डबा नाही, मग आपल्याला शेतातच जायचं समजा, प्राणी मांसाहारी प्राणी नाही, मासा आणि प्राणी त्याच्यात काही संबंध नाही आहे. दुसरी गोष्ट का तुम्ही शेतात समजा आपल्याला इथं नेहमी नेहमी यावं लागतं, तर आपला मीर टायर घ्यायचा, वेस्टेड टायर मोटरसायकलचा, आणि त्या टायराला थोडं तोडून घ्यायचं असं 4 बोटाचा, आणि त्याच्यामध्ये जिवंत आपल्या मिरच्या ज्या वाळलेल्या मिरच्या राहतात लाल मिरची, त्या बुकटीने करायची, अख्ख्या मिरच्या भरायच्या त्याच्यामध्ये आणि एका साईडला लावून द्यायचं, म्हणजे ते कचवा अगरबत्तीसारखं जळत राहतो 1 ते 2 तास, त्याचा ठसका 1 ते 2 किलोमीटरमध्ये पसरतो, आणि त्या पसरल्यामुळे तुमचे रानडुक्कर हरणी येणं बंद होतात, कारण रानडुक्कर 5 किलोमीटरपासून शोषण क्रिया राहते रानडुकराची, म्हणजे आपण काहीतरी मक्का पेरले काहीतरी पेरलं समजा त्या वासाने ते रानडुकरं येतात, आणि रानडुकरामुळं काय होतं हा पाठीमागं त्यांच्या शिकारीसाठी येतो, खाद्यासाठी त्यांच्या, रानडुक्कर किंवा कुत्रे भटकी कुत्रे यांच्यासाठी हा शिकारीसाठी येतो, आणि त्याच्यामुळं तो जवळ येतो, आणि माणूस कदाचित कामाला लागला खाली वाकून आलं की त्यावेळेसच अटॅक होतो, पण अटॅकच्या अगोदर बचाव, कारण तो वन्य प्राणी कितीतरी म्हणला तर मुक्क जनावर आहे, तो समजू शकत नाही, पण आपण समजू शकतो का आपला स्वतःचा बचाव, म्हणजे चालता बोलता समजा चालता चालता आपण 2 बी असले तर गप्पा मारणे, जोरजोराने बोलणे, किंवा मोबाईलवरती सिंगल असले तर मोबाईलवरती बोलणे, हाच आपल्यासाठी बचाव आहे. आणि तसं आरडाओरडा करून त्याच्या पाठलाग करू नये, पाठलाग दिसला ताबडतोब त्याच वेळेस कळवायचं की बाबा अशा अशी घटना झालेली आहे, आपल्या इकडे कधी वन्य प्राण्याची काही शिकार झाली त्याच वेळेस आम्हाला तात्काळ सांगा, त्यावेळेस आपण ट्रॅप कॅमेरे वगैरे काहीतरी असे लावू शकतो, कारण पिंजरा लावलं शक्य राहत नाही, कारण पिंजरा लावल्यानंतर नागपूरला त्याचा प्रस्ताव पाठवावं लागतं, आणि नागपूरला पाठवल्यानंतर तिथून जेव्हा परमिशन येईल त्या ठिकाणी काय घटना झाल्या याच्यावर विचार केला जातो शासनाचा, आणि त्यावेळेसच ते आपल्याला परमिशन देतात. परमिशन दिलं तरी देव जोपर्यंत पिंजरा त्या ठिकाणी ठेवलेला आहे शेतकरीला वावरता येत नाही, काम करता येत नाही, 1 किलोमीटरच्या अंतरापर्यंत तिथं माणसाला जाता येत नाही, आणि पिंजरा लावला कदाचित त्या ठिकाणी काही घटना झाली, कारण पिंजरा लावताना आम्ही पूर्ण गावात दौंडी वगैरे याच्यामधून सांगतो का त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये पिंजरा लावलेला आहे जाऊ नये, जेणेकरून काही घटना झाली तर शासन जिम्मेदार राहत नाही, त्याच्यासाठी पिंजऱ्याचा आपण हेच निवेशन करायचं, फक्त आपला बचाव चालता फुरतं बोलणं करणे हेच आपलं, अधिक काळ एका जागेवर नाही राहू शकत तो, त्याच्यामुळे चिंता करण्याची काय, कारण आपलं एवढं क्षेत्र असं उसाचं इथं नाही, कारण तो टाकळी भाग हातनूर भाग ह्या भागाला जिथं पाण्याचा जास्त क्षेत्र आहे बाजूला त्या ठिकाणी खाली होती याच्या अगोदर, इथं काही केळीची बाग नाही, इथं काही जास्त उस नाही, 3 किलोमीटर मी आदमी भी नाही आ सकते पता नाही टायर नसतील.